मला अगदी एक गोष्ट कळत नाही, हे टीव्ही मध्ये जे ऍड दाखवतात ना, ते सगळं असं खोटं खोटं का दाखवतात? मला कधी कळलं माहिती का हे खोटं खोटं दाखवतात? आम्ही अगदी दुकानात गेलो होतो तर मी अगदी आईला म्हटलं तू ते ऑल आउट घे, कारण की ते टीव्हीत पाहिलं होतं ना कि ते असं तोंड उघडून असं मच्छर खात म्हणून घरी आणून ते ऑल आउट लावलं ना तर ते नुसतं डिम्म बसलं होत, काहीच करत नव्हतं. मी तर किती वेळ वाट पाहिली, मच्छर त्याच्या समोरून गेला तरी त्या ऑल आउटने तो मच्छर खाल्लाच नाही. आई म्हणाली की ते नुसतं असं दाखवतात म्हणून टीव्ही मध्ये, असं काही खात वगैरे नाही ते मच्छर. मी तर एकदा आईला म्हटलं की आपण संडास बाथरूम साफच कशाला करतो, तो विशाल दादा आहे ना तो करून देईल म्हणजे. तर नलू मावशीकडे काही विशाल बिशाल येत नाही संडास साफ करायला, काही डोंबल्याचा संडास साफ होत नाही त्यांनी. बरोबर जेवायला बसले की ती ऍड लावून ठेवतात म्हणे, म्हणजे तो विशाल दादा खोट बोलतो पहा म्हणजे. एकदा गिनी मॉन्टीची पण मज्जा झाली, आशूचा गिनी डब्बा सांडला तो तो मॉन्टीने गिनी फटकन ते उचललं आणि असं स्वतःच्या टी शर्ट मध्ये छून घेतलं. तर ते डब्यातलं सगळं लोणचं बिंच त्याला सगळं लागलं. तर काकू होती बाजूला, काकू त्याला म्हणे भैताडे करे म्हणे असं कशाला केलं म्हणे, तो उचलायचंच होतं तो उचलून बाजूला ठेवून द्यायचं ना म्हणे टी शर्ट मध्ये कशाला बांधलं. मॉन्टी एकदम स्टाईल मध्ये म्हणे काकूला आई ओ रब्ब. काकूने त्याचा कान पकडला आणि म्हणे जास्त टीव्ही पाहत जाऊ नको, अभ्यास कर, सांगते ते ऐकत नाही म्हणे पोट्टा माझा. ती टी शर्ट पण तिने मॉन्टीलाच धुवायला लावली बिचारा. एकदा तर म्हणजे मला पण असंच थोडस वाटलं म्हणजे मला म्हणजे मी अगदी मॅथ्सच्या क्लास मध्ये ते गुड नाईटचं फास्ट कार्ड असत ना ते घेऊन गेली होती. टीव्ही मध्ये तर दाखवतात की त्याला गणित येत नसतं तर त्याचे सर रागवतात तर त्याची आई त्याला म्हणते, आणि मग जसं ते कार्ड लावते गुड नाईटचं तसं फटकन याचे गणित एकदम सॉल्व. म्हणजे त्याचे सर विचारतात झालं तर तो म्हणतो फटक्या झालं. मी ट्युशन मध्ये घेऊन गेली तर मॅडम म्हणे बाप्पा एवढे डास्त होतात का म्हणे, खूपच नखरे म्हणे तुझे तर आईला घेऊन ये म्हणे तू उद्या. म्हणून घरीच लावून पाहिलं तर काहीच नाही झालं, काही गणित वगैरे आलं नाही मला, फक्त खोकला झाला. अरे तर मग जर असतं काही नसतच तर दाखवतच कशाला म्हणजे. मला एक नेहमी वाटतो की मी कधी एकदा मोठी होते म्हणून, पण ते फ्लिपकार्टच्या ऍड मध्ये तर सगळे लहान मुलं मोठे झालेले दिसतात. म्हणजे तेच लोक असं ठरवतात की टीव्ही घ्यायचा की फ्रीज घ्यायचा आणि दाढी मुच्छी केस पांढरे वगैरे. आमच्या घरी तर आम्हाला काहीच ठरवू देत नाही, सगळे आम्हाला मोठ्यांना विचारूनच करावं लागतं. आणि ती दाग अच्छे वाली ऍड आहे ना, त्याचे ते सर म्हणत असतात की आता काय मी उद्यापासून येत नाही बा, तर तो मुलगा मातीत असा गडबड लोळतो वगैरे त्यांना वापस आणायला. कोणी करतं काय असं म्हणजे हे तर आम्हाला पण कळतं की हे म्हणजे एकदम उल्लस बनवतात आहे म्हणून. आम्हाला तर एक पण दिवस कळलं ना की बारापात्री मॅडम येत नाही तर आम्ही तर बेंचवर उभे राहून नाचतो म्हणजे. तर मला हेच कळत नाही की जर असं काही नसतंच तर असं सगळं का दाखवतात ऍड्स मध्ये. माझी आजी तर म्हणते की नेहमी खरं बोलावं, तर हे लोक अशी खाबरखोटे बोलत असतील म्हणजे.